गुढीपाडव्याच्या दिवशी साखरमाळांना मोठं महत्व असतं. पुण्याच्या मंडई परिसरात गाठी आणि गुढीच्या साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी गाठी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 1800 ते 2000 रुपयांपर्यंत या गाठींची किंमत आहे. महागाईचा फटका या गाठींना देखील बसतोय. गाठीच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पंढरपुरात साखर गाठींचं उत्पादन कमी झाल्यानं मुंबई आणि पुणेकरांना यंदा गुजराती गाठी घ्याव्या लागणार आहेत. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी गाई यांनी. आता मी पुण्यातील मंडई परिसरामध्ये आहे आणि जर आपण बघितलं तर संपूर्ण बाजारपेठ अशा विविध रंगबिरंगी गाठींनी सजलेले आहेत आणि ग्राहक सुंदर या गाठी घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. आता मी असेच एका स्टॉलवर आहे. जर आपण या स्टॉलवर बघितलं तर पिवळा भगवा रंग असेल, विविध डिझाईनचे सुंदर असं काम केलेलं ड्रायफ्रूट लावलेले अशा साखरेच्या गाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याबरोबर या स्टॉलचे मालकसुद्धा आहेत. आम्ही बघतोय खूप सुंदर आणि वेगवेगळे गाठी आहेत. काय वैशिष्ट्य असतं या गाठींचं आणि साधारण दर काय आहेत यांचे? गाठी 20 रुपयापासून 40 रुपयापासून 600, 700, 800, 1000 1800 पर्यंत गाठी आमच्याकडे. आम्हाला दाखव ना काय वैशिष्ट्य या गाठींचं. आम्ही बघतोय की सुंदर काम सुद्धा केलं यावर. आता ह्या गाठी बघा ना तुम्ही, सगळं ड्रायफ्रूटचं वर्क आहे, खड्यांचं वर्क आहे, अंजिरे खड्यांचं वर्क आहे सगळं. आणि ही गाठी साधारण ही साधारण गाठी 6 ते 7 किलो वजनाची गाठी आहे. याची किंमत आहे 1800 रुपये. ते आम्ही गिरेकांनी कमी जास्त करून मागितले तर 100-200 रुपये कमी जास्त करून देतो. जर आपण बघितलं खूप दर वाढलेले साखरीच्या गाठीचे, म्हणजे ग्राहक आल्यावर काय विचारतात? येतो गिरायक विचारत एवढी महाग का? तर साखरचा भाव वाढला, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, गॅस सिलेंडरचे भाव वाढले, कामगारीचे कारागिरीचे भाव वाढले, त्यामुळे ती महाग होते. ग्राहक देखील इथं खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. काही ग्राहक सुद्धा आहेत. तुम्ही इथं गाठी खरेदी करण्यासाठी आला? गाठी खरेदी करण्यासाठी आलो. खूप लहान लहान मुलांसाठी खूप चांगल्या चांगल्या व्हरायटी त्या ठिकाणी मंडईमध्ये, त्या गाठी आम्ही खरेदी करण्यासाठी आलो. पण जरा ह्यावर्षी रेट महागाई वाढल्यामुळे जास्त आहेत, पण शेवटी सण साजरा करायचा त्यामुळे गाठी घ्यावीच लागणार आहे. उत्साह सध्या पाडव्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन अमोल गव्हाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.